कारण आपल्याकडे पुरेसं विज्ञान आहे तुम्हाला सांगायला की जर मातीमध्ये सेंद्रिय सामग्री 3% असेल तर कोणती अधिक सूक्ष्म पोषक तत्व त्यामध्ये आहेत आणि त्याचे आरोग्याला काय फायदे आहेत हे घडत नाहीये केवळ एकाच देशाने लक्ष केंद्रित न केल्यामुळे आणि वचनबद्धतेच्या अभावामुळे. हेच मला आयव्हरी कोस्ट येथे होणाऱ्या COP15 मध्ये बोलायचंय. प्रत्येक राष्ट्र गरीब असो किंवा श्रीमंत हे करू शकतं आणि हे केलंच पाहिजे. सद्गुरु, आपण संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषदच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या 15व्या सत्रात बोलणार आहात. हे सत्र पश्चिम आफ्रिकेत अबिजान आयव्हरी कोस्ट इथं होणार आहे 9 ते 20 मे दरम्यान. जागतिक नेते, मंत्री, नागरी समाज संस्था, तज्ज्ञ, सबंध जगभरातून हजारोंच्या संख्येने अबिजान इथं येतील माती आणि जमिनीच्या महत्त्वाच्या समस्येवर चर्चा करायला. आणि या सत्रात आमचं लक्ष तुमच्या सहभागाकडे असेल. मला वाटतं अबिजान एक शहर आहे ज्याला तुम्ही भेट देणार आहात त्या 100 दिवसांच्या दरम्यान. तुमची काय अपेक्षा आहे अबिजानमधल्या अशा प्रकारच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीजकडून आणि तुम्हाला इथं काय साध्य करायचंय? एक गोष्ट मी तुम्हाला आणि सबंध UNCCDला विनंती करतो की कोणत्याही प्रकारे मातीच्या वरच्या थरावर लक्ष केंद्रित करा. इतर समस्याही आहेतच, मी असं म्हणत नाही की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा, पण सोप्या धोरणांच्या दृष्टीनं आपण याकडे लक्ष वेधलं पाहिजे. म्हणून याबद्दलच मी 197 राष्ट्रांना विनंती करेन. युरोपियन युनियन सकट जे एक उदाहरण ठेवण्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की शेतकऱ्यांसाठी भत्ता असला पाहिजे सेंद्रिय सामग्री वाढवण्यासाठी. सध्या अशी अनेक उत्पादनं आहेत ज्याला ऑर्गॅनिक समजलं जातं. मग इतर उत्पादनं काय आहेत ते ऑर्गॅनिक नाही आहेत असं नक्कीच नाही, आपल्याला माहिती आहे. म्हणून जर आपण लेबल बदललं की हे काही टक्के सेंद्रिय सामग्रीतून, उदाहरणार्थ सध्या उत्तर युरोपात 1.48% सेंद्रिय सामग्री आहे. जर उत्तर युरोपनं हा भत्ता देऊ केला शेतकऱ्यांना, जर तुम्ही सेंद्रिय सामग्री 3% वाढवली, सेंद्रिय सामग्रीची तपासणी करणं फार सोपं आहे, ते शेतातच केलं जाऊ शकतं, त्यासाठी तुम्हाला लॅबची गरज नाही. जर हे तपासलं, हे उत्पादन जमिनीची सेंद्रिय सामग्री 3% वाढवून, 3% म्हणजे सर्वोच्च पातळी नाहीये, 3% म्हणजे सूक्ष्म जीवांना आपण उपासमारेपासून वाचवतोय, पण किमान तेवढं तरी होऊ द्या, कारण तेवढ्यानं ते जिवंत राहतील. त्यापेक्षा कमी म्हणजे ते मरतायत आणि वाळवंटीकरण होतंय, याचा अर्थ सूक्ष्म जीवन उपासमारीनं मरतय, त्याचा एवढाच अर्थ आहे. म्हणून किमान त्यांना जिवंत ठेवा आणि जसजसं ते वाढेल सेंद्रिय सामग्रीनुसार तुम्ही उत्पादनांना लेबल द्या. तोपर्यंत उद्योग समूह त्यात सहभागी होऊ शकतात. आणि हे पहा की शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट मिळेल. आपण शेतीच्या फायदेशीर पैलूंना प्रोत्साहन देणं खूप खूप महत्वाचं आहे, नाहीतर कुणीच शेती करणार नाही येत्या 25 ते 30 वर्षाच्या काळात. आणि दुसरी गोष्ट अशी की ते उत्पादन वेगवेगळ्या पातळीवर ठेवलं जाऊ शकतं मार्केटमध्ये, 3%, 4%, 5%, कारण आपल्याकडे पुरेसं विज्ञान आहे तुम्हाला हे सांगण्यासाठी की जर मातीत सेंद्रिय सामग्री 3% असेल तर कोणती अधिक पोषक तत्व त्यात असतील, आरोग्याचे कोणते फायदे, कोणते प्रतिबंधात्मक फायदे, हे सगळं आधीच उपलब्ध आहे. आपल्याला फक्त हे एकमेकांशी जोडायचंय आणि मार्गदर्शक पद्धत स्थापित करायची आहे, जेणेकरून सबंध जग किमान 3 ते 6% सेंद्रिय सामग्री असण्याच्या दिशेनं जाईल येत्या 8 ते 12 वर्षात. हे अगदी शक्य आहे, कारण जर तुम्ही फक्त कव्हर क्रॉप घेतलं उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात तुमच्या वातावरणानुसार, फक्त कव्हर क्रॉप घेऊन ते पुन्हा नांगरून जमिनीत टाका, जर तुम्ही असं केलं 6 ते 8 वर्षांच्या काळात बहुतेक जमिनी 3% सेंद्रिय सामग्रीची पातळी गाठतील. तर हे काही अशक्य नाहीये आणि ह्याला जास्त पैसेही लागत नाहीत. हा फक्त एका दिशेने लक्ष केंद्रित करण्याचा प्रश्न आहे. आम्ही भारतात पाहिलंय की कव्हर पिकं घेण्यासाठी स्थानिक प्रशासनांना बियाणांसाठी सबसिडी द्यावी लागेल मातीत पेरण्यासाठी, ज्यातून तुम्हाला कोणतंही पीक मिळणार नाहीये, ते फक्त जमिनीचा कस वाढवायला केलं जातं. जर तुम्हाला असं करायचं असेल तर त्याला प्रति एकर फक्त 450 रुपये लागतात, जे म्हणजे 5 युरो किंवा त्यापेक्षाही कमी आहेत प्रति एकर. प्रत्येक राष्ट्र एवढं करू शकतं, त्यासाठी मोठ्या बजेटची गरज नाही. जर तुम्हाला हे 2 ते 3 वर्षात करायचं असेल त्यासाठी थोडे जास्त पैसे लागतील, पण जर तुम्हाला ते 6 ते 8 वर्षांच्या काळात करायचं असेल तर प्रत्येक राष्ट्र हे अवश्य करू शकतं. हे घडत नाहीये केवळ एकाच दिशेनं लक्ष केंद्रित न केल्यानं आणि वचनबद्धतेच्या अभावामुळे. हेच सांगायचंय मला आयव्हरी कोस्टमधल्या COP15 मध्ये की
ह्या 197 राष्ट्रांनी जर त्यांनी हे पाहिलं की फक्त सुपीक मातीच्या वरच्या थराकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करणे आणि त्यासाठी वचनबद्धता, यासाठी पैशाची गरज नाही, यासाठी कोणत्या उच्च तंत्रज्ञानाची गरज नाही, प्रत्येक राष्ट्र गरीब असो किंवा श्रीमंत हे करू शकतात आणि हे केलंच पाहिजे. जर तुम्हाला ह्या जगाच्या भविष्याची आणि भावी पिढीची काळजी असेल, UNFAO असं सांगतं की आपण जे अन्न सध्या ग्रहण करतोय ते अजून जन्माला न आलेल्या बाळांचं आहे. अजून जन्माला न आलेल्या बाळाचं अन्न संपवणं, यामुळे माझ्या मनाला तीव्र वेदना होतात. असं वाटतं की आपण मानवतेविरुद्ध गुन्हा करतोय. तुमचे खूप खूप आभार सद्गुरू. जगभरातील लाखो श्रोत्यांच्या आभार जे तुम्हाला फॉलो करतात सद्गुरू. आणि आम्हाला आशा आहे की ते तुम्हाला फॉलो करण्यापेक्षाही अधिक काहीतरी करतील. ते तुम्हाला त्यांच्या कृतीतून फॉलो करतील. आणि आम्हाला सर्व जगभरातील लोकांना हे आवाहन करू वाटते की त्यांनी या आपल्या सर्वात महत्त्वाच्या नैसर्गिक संपत्तीची काळजी घ्यावी. कारण तेच जीवन आहे, तेच आपलं अन्न आहे, ती आपली हवा आहे, ती आपल्या पाण्याची गुणवत्ता आहे, ती आपल्या आरोग्याची गुणवत्ता आहे आणि ती आपल्या अन्नाची गुणवत्ता आहे, पोषक अन्न, ज्याची आपल्या सगळ्यांना गरज आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो तुमच्या सहभागासाठी सद्गुरू, तुमच्या टूरसाठी तुमचे आभार.